तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळचे वाजलेले ते 7:15 आणि या भा या ठिकाणी ओरडत आहेत। तर हे दररोजच असतं चिमण्या, म्हणजेच आमच्याकडे ह्या चिमण्याला कैकया म्हटलं जाते। तर चला आपण पण ब्लॉगला स्टार्ट करूया आतापासूनच। तर सगळ्यांना शुभ सकाळ। तर चला पाहूया दिवसभर काय काय होतंय ते। शुभ सकाळ। तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर चला मग ब्लॉगला सुरुवात केली आहे मी आत्ताच। देवपूजा ते माझे सर्व कामं झालेले आहेत। तर भाजी करायची बाकी आहे। तर सर्वांना मी नाश्त्याला करून दिले, नाश्ता पण झालेला आहे। तर याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला मी हँड रोटरचं काम दाखवेन। तर हँड रोटरचं काम पण चालू आहे, तुम्हाला आवाज येत असेल बागेत, तर ते पण पाहूया। आणि रेसिपी पण आहे, खारी बुंदीची रेसिपी दाखवणार आहे, म्हणजे खारी बुंदीची भाजी कशी बनवायची तर ते पाहूयात। तर उशीर न करता चला अगोदर आपण रोटर पाहून येऊया आणि परत आपण रेसिपी पाहूयात, किंवा अगोदर रेसिपी दाखवते आणि नंतर रोटर पाहूयात। तर चला मग ब्लॉगला सुरुवात करूया। तर कालच्या ब्लॉगला खूप चांगला प्रतिसाद भेटतोय तुमचा, तर असंच मला सपोर्ट करत राहा, तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे। आणि जर माझं कुठं काही चुकत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता, मी बदल करेन। तर तुम्ही सांगितल्यानंतरच मला समजेल की माझं कुठं नेमकं काय चुकतं आहे, तर सांगा। चला तर मग जाऊयात। तर या ठिकाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये मी तेल, जिरी मोहरी टाकलेली आहे, दोन कांदे चिरून घेतलेले आहेत, दोन टोमॅटो चिरून घेतलेले। तर तुम्हाला बी काढायचं असेल तर काढू शकता, मी इथं बी वापरलेला आहे। आता हे आपण तेलामध्ये हलवून घ्यायचं। मीठ टाकलंय कारण की आपलं फोडणीचं लवकर आपलं टोमॅटो विरघळले यासाठी, तर जास्त ह्या भाजीला आपल्याला विरघळायचं नाहीच, थोडं कमी प्रमाणातच विरघळून घ्यायचं। आणि हे टाकलेलं आहे मी खोबरं आणि लसूण। काळं तिखट 2 चमचे, पाव चमचा हळद, आणि 1 चमचा गरम मसाला, आणि कोमटच पाणी वापरायचं आहे भाजीसाठी। तर आज भाजी भरपूर आहे। आता ही उकळी येईपर्यंत मस्त असं उकळून घ्यायची। तर पहा तुम्ही कट कसा आलेला आहे, आणि आपण फोडणीला जेवढं साहित्य टाकलंय ते पूर्ण वर येतं, म्हणजेच आपली भाजी मस्त अशी बनली आहे समजायचं। तर उकळी येत आहे, तर या ठिकाणी झालेली भाजी तयार आपली। तर ही खारी बुंदीची भाजी आहे। तर आता ताट वाढूया। तर या ठिकाणी मी थोडेस रस्सा घेतला, त्यात खारी बुंदी वरतून आणखीन रस्सा, आणि रस्सा पातळ का बनवला तर खारी बुंदी रस्सा ओढून घेते। चपाती, भात, लोणचं, आंब्याचं, खारी बुंदीची भाजी, तांदळाचा अनारसा आणि लाडू कळीचा। तर आलेली आहे आता बागेमध्ये। तर चला तुम्हाला हँड रोटर दाखवणार आहे मी, तर तेच दाखवण्यासाठी मी बागेमध्ये आलेली आहे। तर पाहूयात चला। तर हे आहे चालू हँड रोटर। तर हे बागायती शेतीमध्ये वापरलं जातं आणि हे झाडाच्या मुळ्या तोडण्यासाठी खास वापरलं जातं। तर हे पुढच्या वर्षीच्या सीझनची तयारी चाललेली आहे।
तर झाडाच्या बुडात आपलं ट्रॅक्टरचं रोटर किंवा कुळव काही जात नाही, तर त्यासाठी हे झाडाच्या बुडात गोल फिरतं, त्यासाठी हे हँड रोटर वापरलं जातं। तर हे 350 रुपये तास काम करतात। तर ज्यांचं रोटर आहे तेच स्वतः या ठिकाणी रोटर मारत आहेत। तर रोटरला त्यांनी छोटासा ऑइलचा डबा पण बांधलेला आहे। तर शेतीसोबत हे साईड बिझनेस म्हणून बरेच लोक हे करतात तासावरती काम। तर आपल्या बागेमधलं काम करायचं, परत शिल्लक राहिलेल्या वेळामध्ये हे रोटरचं काम करतात। तर अगदी बुडातलं एकदम स्वच्छ काम होतं, हे गवत काढलं जातं आणि पहा तुम्ही कशा पद्धतीनं ते एकदम असं माती उकरत उकरत जातं। तर मी आली आता घराकडे जात जात लिंबाच्या झाडाखाली। तर आपण या ठिकाणी आता लिंबू घेऊन घरी जाणार आहोत। तर मला या ठिकाणी लिंबू दिसले पिकलेले खाली पडलेले, तर हे बघा तुम्ही लिंबू। तर आपण आता जाऊयात घरी। तर हे ऑर्गॅनिक मी आता चाललेली आहे घरी। तर आलेली आहे किचन मध्ये आणि आता पाहूया सॅमची थोडीशी धमाल मस्ती। तर ते गाडी घोडा आणि सायकल खेळून दाखवतोय आणि कितीदा तरी झाडू मारला तरी आता हे थंडीमुळे लिंबाचे पालक खूप पडत आहेत। सर्वांची जेवणही झाली आणि लवकरच भेटूया आपण एका नवीन आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर माझे ब्लॉग कसे वाटले कमेंट करून सांगायला विसरू नका। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। धन्यवाद। आणि ज्याने ब्लॉग स्टार्ट केला आहे त्याच ब्लॉगचा आज शेवट करणार आहेत।